हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण नवीन एक सिरीज सुरू करतोय ते म्हणजे एम पी एस सीला विचारलेले जे सगळे प्रश्न आहेत ना तर त्या प्रश्नाची सिरीज म्हणजे वीस हजार प्लस प्रश्न जे आहेत एम पी एस सीला विचारलेले सगळ्या विषयाचे तर हे अशा प्रकारे सिरीज असणार आहे ते सर्वच्या सर्व प्रश्न त्याचं उत्तर काय एक्सप्लेनेशन अशा प्रकारची सिरीज आहे तर ती असं आपण भागामध्ये हळूहळू कव्हर करणार आहे एक ना एक दिवस आपण ही सिरीज नक्की कंप्लीट करू तर आज आपण त्या लेसनला सुरुवात करतोय तर आज आपण वेळ न दौडता ऍक्च्युली आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खाली दिलेल्या विधानामधून योग्य विधान ओळखायचं आहे तीन विधानं दिलेले आहेत पहिलं विधान आहे पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात दुसरं विधान आहे सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे आंतरराज्य परिषदेचे सदस्य असतात आणि तिसरं विधान आहे भारतीय संविधानाचे दोनशे त्र्याहत्तर हे आंतरराज्य परिषदेशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर शोधायचं आहे तर याचं अचूक उत्तर काय आहे हे बघावं लागेल आता एक एक प्रश्न पाहूया खाली पर्याय वाचत बसत नाही मी पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात तर ते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्या की आंतरराज्य परिषद म्हटल्यानंतर आर्टिकल दोनशे त्रेसष्ट हे तुमच्या डोळ्यासमोर राहणं गरजेचं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीनमध्ये जे दोनशे त्र्याहत्तर दिले तर ते डेफिनेटली इलिमिनेट होणार आहे तो निघून जाणार आहे म्हणजे जा ऑप्शन सी हा नसणार आहे जर ऑप्शन सी हा नसणार आहे हे जर तुम्हाला समजलं तर दुसरा ऑप्शन गेला तिसरा गेला वरीलपैकी सर्व म्हणजे सी येणार हा पण गेला राहिलं काय फक्त ए आणि बी हां आर्टिकल दोनशे त्रेसष्ट नुसार आंतरराज्य परिषदेचे सं, संदर्भात आहे आर्टिकल टू सिक्स्टी टू जे आहे तर ते कशा संदर्भात आहे तर आंतरराज्य नद्या किंवा नदी खोरे यांच्या संदर्भातले जे विवाद आहेत ना त्याच्यावर सम संदर्भातलं म्हणजे जलविवाद म्हणून ज्याला ओळखलं जातो त्याच्या रिलेटेड हे आर्टिकल टू सिक्स्टी टू आहे त्यामुळं आंतरराज्य परिषद हे आर्टिकल दोनशे त्रेसष्ट हे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे त्याच्या अध्यक्ष पंतप्रधान असतात मुख्य सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे त्या परिषदेचे काय असणार सदस्य असणार आहेत आणि दोनशे त्रेसष्ट टिकल त्यामुळे पर्याय क्रमांक एक हा बरोबर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न चर्चेत होता तो म्हणजे खाजगीपणा आता खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारले आणि देताना सगळे विधान ही ना खाजगीपणाचा हक्क चर्चेबाबत होता म्हणजे मागच्या एक आठ नऊ महिन्या नऊ दहा महिन्याचा जर तुम्ही विचार केला जवळजवळ एक वर्षच विचार करा की त्याच्या संदर्भातलं हे चर्चेत होतं खाजगीपणा हा मूलभूत हक्क आहे की नाही आता याच्यामध्ये चुकीचं विचारले आणि सगळे स्टेटमेंट दिले पहिला स्टेटमेंट पाहूया खाजगीपणाचा हक्क म्हणजे राईट टू प्रायव्हसी हा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे तर पहिलं स्टेटमेंट डेफिनेटली बरोबर असणं खाजगीपणा हा हक्क हा मूलभूत हक्क आहे असा निकाल दिला होता अलीकडच्या काळात त्यामुळे तो सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे त्यामुळं तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे आता फक्त लक्षात काय घ्यायचं जो उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला खाजगीपणाचा हक्क हा व्यक्तिगत जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे त्यानंतर मूलभूत हक्क आहे असा डिसिजन दिला होता त्यामुळे ते चर्चेत आलं होतं दुसरं म्हणजे असे दोन महत्त्वाचे खटले आहेत की ज्या खटल्यामध्ये ना सर्वोच्च न्यायालयानं खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही असं म्हटलं होतं तुम्ही ना लेक्चर आखताना बऱ्याच वेळी तुम्ही स्वतःच्या नोट डाऊन करणं पण गरजेचं आहे की ते खटले कोणते आहेत हे जर तुम्ही एकदम लिहून घेतले तर पर, परत परत तुम्हाला त्या गोष्टी वाचायची गरज पडणार नाही तर एस पी शर्मा खटला एकोणीसशे चोपन्नचा आणि सिंग खटला एकोणीसशे बासष्टचा या दोन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायाल न्यायालयानं असा डिसिजन दिला होता की खाजगीपणा हा मूलभूत हक्क नाही असं दिला होता पण लेटेस्ट चर्चेत होतं ते मूलभूत हक्क आहे असं म्हणून दिलं होतं त्यामुळे ते चर्चेत आलं होतं परीक्षेला तुम्हाला ह्या अशावरती एम पी सीने प्रश्न विचारला आहे म्हणजे तुम्ही वाचलं तेवढंच की खाजगीपणा मूलभूत हक्क आहे समजलं परंतु ह्या खटल्याबाबत तुम्हाला काही माहीत नाही तर हे लक्षात घ्या की एस पी शर्मा खटला जो एकोणीसशे चौपन्न सालचा सा, आणि खरगसिंग खटला जो एकोणीसशे बासष्ट सालचा याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की खाजगीपणा हा मूलभूत हक्क नाही हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आपला पुढचा प्रश्न पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले की भारतीय संघराज्याच्या राज्यांचा राज्या भूप्रदेश संसद साध्या बहुमताने बदलू शकते म्हणजे एखादा प्रदेश बदलू शकते की नाही अशा संदर्भातली चार सेंटेन्स आहेत आणि आपल्याला विचारलं आहे की यामध्ये बरोबर सेंटेन्स कोणतं हे आपल्याला शोधायचं आहे आता प्रश्न जर तुम्ही नीट वाचला किंवा अशा प्रकारचे प्रश्न टॅकल कसे करायचे जेव्हा तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करत असाल किंवा प्रश्न सोडवत असाल ना तर ते एक ऑप्शन जर तुमचा बरोबर आला तर तुम्ही इलिमिनेशन मेथड लवकर वापरली तर तुम्हाला उत्तर लवकर मिळतं त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे प्रश्न बघा पहिला सेंटेन्स आहे भारतीय संघराज्याच्या घटक राज्यांचा भूप्रदेश किंवा सीमा संसद साध्या बहुमतानं बदलू शकतो आता हे हे जे सेंटेन्स आहे ते राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सांगू शकतो आपण तर राज्यघटनेतलं कलम तीन हे ल महत्वाचं आहे राज्यघटनेच्या कलम तीन मध्ये ना संसदेला काही विशेष अधिकार दिले आहेत म्हणजे एखाद्या राज्यांमधून कोणत्याही राज्यामधून एखादं क्षेत्र वगळायचं असेल किंवा दोन किंवा अधिक राज्य किंवा राज्यांचं भाग एकत्र करून ते एकत्र नवीन राज्य बनवायचं असेल किंवा राज्यांचं क्षेत्र वाढवायचं असेल कमी करायचं असेल सीमामध्ये बदल करायचा असेल कोणत्या राज्याचं नाव बदलायचं असेल तर अशा प्रकारचं सगळ्या गोष्टींना आर्टिकल तीन मध्ये येतात आता पहिलं सेंट स्टेटमेंट हे बरोबर आहे कारण भारतीय संघ जो घटक राज्याचा भूप्रदेश आहे तर संसद सा साध्या बहुमतानं बदलू शकतं त्याला कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत ती घटना दुरुस्ती समजली जाणार नाही असं राज्यघटनेच्या कलम चारमध्ये सांगितलं आहे ओके म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे याचा अर्थ आपल्याला विचारले बरोबर सेंटेन्स कोणते तर दोन नंबर डेफिनेटली चुकीचं ठरणार तीन नंबरली डेफिनेटली तुमचा इलिमिनेट होणार कारण ए बरोबर असल्यामुळं फक्त पहिला पर्याय आणि चौथा पर्याय राहिला याचा अर्थ तुम्हाला सी आणि डी हे सॉरी याचा अर्थ तुम्हाला बी स्टेटमेंट वापर हो बघायची गरज नाही कारण बी आणि डी कारण ए आणि सी पैकी तुमचं उत्तर असणार एक तर ए किंवा ए आणि सी त्याच्यामुळे बी आणि डी स्टेटमेंट तुम्हाला पाहायची गरज पडणार नाही मग आता राहिला प्रश्न सी स्टेटमेंट बघावं लागेल आपल्याला ला सी स्टेटमेंट दिले काय तर कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी संबंधितचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते आता आर्टिकल तीन मध्ये ना जे संसदेला अधिकार दिलेत की एखाद्या घटक राज्याची तुम्ही सीमा बदलू शकता क्षेत्र बदलू शकता परंतु त्याच्यामध्ये दे दोन अटी घातलेली आहेत त्यामुळे पहिली अट काय आहे तर संबंधित विधेयक तुम्हाला जर सादर करायचं असेल तर ते तुम्हाला अगोदर राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेणं गरजेचं आहे म्हणजे संबंधित विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीनेच तुम्हाला ते संसदेमध्ये सादर करणं आवश्यक आहे त्याच्यामुळं सी स्टेटमेंट बरोबर आहे आपलं उत्तर ठरतं ए आणि सी आणि जे कलम तीनमध्ये दोन अटी सांगितल्या ती पहिली अट आहे की राष्ट्रपतीची पूर्व परवानगी असणं गरजेचं आहे आणि दुसरी अट काय सांगितलेली आहे संबंधित राज्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेण्यासाठी ठराविक काळामध्ये राष्ट्रपती काय करतात ते विधेयक राज्य विधिमंडळाकडे पाठवतील आता चौथं स्टेटमेंट चुकीचं ठरायचं रिझन काय तर राज्याच्या नावामध्ये बदल करण्यासंबंधी विधेयकाची शिफारस करण्या अगोदर राष्ट्रपती कडे राज्याचा अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे असं नाही राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती काय करतात तर ठराविक वेळेसाठी त्यांना तुमचा दृष्टिकोन काय आहे हां तर ते ह्याच्यासाठी ते पाठवतात राष्ट्रपतीकडे अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे असं काही नाही त्याच्यामुळे चौथा स्टेटमेंट तर चुकीचं ठरतंय आता राहिला प्रश्न दुसरा स्टेटमेंटचा संसदेला राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी करण्या अगोदर राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक असते संमती त्यांची मिळवा अथवा न मिळवा असं काही नसतं फक्त तुम्हाला अट एकच आहे की राष्ट्रपतीची परवानगी घेणं गरजेचं आहे म्हणजे हा प्रश्न तुम्ही सोडवताना टॅकल कसा करायचा त्याच्यासाठी हा बेस्ट एक्झाम्पल होतं ए बरोबर आहे म्हटल्यानंतर तुमचे हे दोन स्टेटमेंट गेले राहिले उत्तर म्हणजे अचूक उत्तर ए आणि सी आहे हे लक्षात त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की खालील काही विधानं दिली त्याने आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे आता तुम्ही याचा नीट अभ्यास केला तरी अध्यक्ष पद्धत आणि संसदीय पद्धत याच्या संदर्भामधलाच हा प्रश्न आहे तुम्हाला दिसतोय अध्यक्ष पद्धत संसदीय पद्धत अध्यक्ष आणि संसदीय पद्धत आता याच्यामध्ये तुम्ही प्रश्न पाहून घ्या प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला कसं सोडवायचं पहा आता याच्यामध्ये तुम्हाला चार स्टेटमेंट पैकी एकजेट स्टेटमेंट तुम्हाला एक्झॅक्टली कळलं की हे बरोबर आहे किंवा हे चुकीचं आहे तर तुम्ही त्याचं टॅकल करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही डी अप्पर आहे बघा तर भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे असं दिलेलं आहे तर हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं का चुकीचं ठरतं तर राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे का कसं तर हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे राष्ट्रपती हा वास्तविक प्रमुख नसून तो प्रास्तविक प्रमुख कोण येतो तो तो पंतप्रधान येतो पंत राष्ट्र पंतप्रधान काम करताना राष्ट्रपतीच्या सल्ल्यानेच करतात परंतु मेन कोण येणार तर पंतप्रधान येणार त्याच्यामुळं डी स्टेटमेंट तुमचं डेफिनेटली तुमचं चुकलेलं आहे राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख नसून पंतप्रधान हा वास्तविक शासन प्रमुख आहे हे आपल्याला समजलं जर डी चुकीचं आहे म्हटल्यानंतर तुमचं योग्य कोणते विचारले त्यामुळं हा ऑप्शन तर गेला त्यानंतर तिसरा ऑप्शन पण गेला कारण ह्याच्यामध्ये डी आहे ह्याच्यामध्ये डी आहे राहिलं काय ए बी आणि बी सी याचा अर्थ बी स्टेटमेंट हे बरोबर असणार आहे बी स्टेटमेंट काय दिलेलं आहे की संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो संसदीय पद्धतीत हो तसं असू शकतं आणि अध्यक्ष पद्धतीमध्ये अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे ते सुद्धा बरोबर आहे म्हणजे बी बरोबर आहे सी बरोबर आहे परंतु डी चुकीचं आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं बी आणि सी आता अध्यक्ष पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधीमंडळात जबाबदार असतो तर असं नाही आहे असतोच असं नाहीये त्यामुळे ते स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे त्याच्यामुळं संसदीय पद्धतीमध्ये राजा राज्याचा प्रमुख राजा देखील असू शकतो किंवा अध्यक्ष पद्धतीमध्ये अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे त्यामुळे बीएन सी कारण आपण एका प्रश्नावर तो क्वेश्चन कसा टॅकल केला तर भारतीय संसदीय पद्धतीमध्ये राष्ट्रपती वास्तविक शासन प्रमुख नसून तो पंतप्रधान वास्तविक शासन प्रमुख आहे हे आपल्याला समजलं त्याच्यामुळं आपण हा प्रश्न टॅकल केला याचं उत्तर आहे बी व सी ही दोन्ही विधाना बरोबर आहेत त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे शहात्तरच्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलं चुकीचं विधान कोणतं हे आपल्याला शोधलं तर प्रश्न मिळतो आणि दुसरं म्हणजे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीवर हा प्रश्न विचारला होता पहिलं लक्षात घ्या सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन नवीन शब्द जोडण्यात आले बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती बरोबर आहे का नाहीये फक्त कुठं जोडलेले आहेत तर याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आणि तिसरा शब्द आहे तो म्हणजे एकात्मता हे तीन शब्द जोडण्यात आले त्यामुळे पहिलं स्टेटमेंट फक्त म्हटल्यामुळे ते चुकीचं ठरतंय पहिलं स्टेटमेंटच चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पहिलं स्टेटमेंट पुढे वाचायची गरज आहे का नाही दुसरं म्हणजे बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनं मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे ना तो राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला होता सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांचं जे न्यायिक पुनर्विलोकन किंवा प्राधिलिक काढण्याचं क्षेत्र सुद्धा काही प्रमाणामध्ये मर्यादित करण्यात आलेलं होतं आणि आणीबाणी लागू लोकसभा आणि राज्य विधानसभेचा कार्यकाळ हा एका वर्षाने वाढवण्यात आला होता म्हणजे पाच वर्षावरून सहा वर्ष करण्यात आला होता आता याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या तरतुदी होत्या का तर त्याच्यामध्ये तुम्हाला भाग चार ए भाग म्हणतो मी भारतीय राज्यघटनेमध्ये भाग चार ए ऍड करण्यात आला ती होता नागरिकांची मूलभूत कर्तव्य हा सुद्धा बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं ॲड करण्यात आला होता त्याचबरोबर भाग चार एस ॲड केला त्याच्यावर आणखी कोणता भाग ॲड केला होता का तर भाग चौदा ए सुद्धा समाविष्ट करण्यात आला होता त्याच्यामध्ये प्रशासनिक न्यायाधिकरण म्हणजे ट्रिब्युनल म्हणतो आपण जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आणि इतर बाबीसाठी जे न्यायाधिकरण आहेत यांची सुद्धा करण्यात आली म्हणजे भाग चार ए सुद्धा ॲड केला आहे भाग चौदा ए सुद्धा बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं ॲड केलेला होता बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं आणखी कोणत्या गोष्टी केल्या होत्या का हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं ऍट लिस्ट एवढ्या गोष्टी जर तुम्हाला माहित असेल तर प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता त्यामुळे एकोणीशे शहात्तरची बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीला ना मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं म्हणजे लघु राज्यघटना असंही त्याला ओळखलं जातं किंवा छोटी राज्यघटना असंही म्हणण्या म्हटलं जातं आता कोण या घटना घटनादुरुस्तीनुसार कोणत्या समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार प्रश्न होता चुकीचं विधान कोणतं तर पहिलं विधान चुकीचं आहे फक्त नाही आहे ह्याच्यामध्ये एकात्मता आणखी एक शब्द ॲड केलेला आहे म्हणजे एकूण तीन शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये क्व सरनाम्यामध्ये घटनेच्या सरनाम्यामध्ये ॲड करण्यात आलेलं होतं त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वोच्च न्यायालय व आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अधिकार क्षेत्रासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे आता म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशाबाबत म्हणजे कोणते तर मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी याच्यामध्ये ना एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवायची पहिला महत्वाचा गोष्ट सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकतात सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकतात या उलट उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी तर काढतातच परंतु इतर कारणासाठी सुद्धा आदेश काढू शकतात हे एक महत्त्वाचं वाक्य आहे हे लक्षात ठेवा मग याच्या वाक्यानुसार पहिलं विधान जर बघितलं सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणासाठी आदेश काढू शकतात तर हे चुकीचं ठरते का तर सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठीच काढतात इतर कारणासाठी ते आदेश काढू शकत नाही त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे त्यानंतर दुसरं स्टेटमेंट तिसरं आता चौथं स्टेटमेंट डेफिनेटली आपण जे म्हटलं तेच दिलेलं आहे उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणासाठी सुद्धा आदेश काढू शकतात सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकतात त्याच्यामुळं चौथं स्टेटमेंट बरोबर आहे तर लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला की सर्वोच्च न्यायालय हे केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठीच आदेश काढू शकतात उच्च न्यायालय मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी तर आदेश काढू शकतील पण इतर कारणासाठी सुद्धा आदेश काढू शकतात पुढचा प्रश्न आहे की राज्याची धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांच्या जोड्या लावायचे आहेत आर्टिकल दिलेत आणि समोर तरतूद कोणती ओळखलेली आहे ह्याचा प्रश्न जर तुम्ही नीट बघितला आर्टिकल फोर्टी म्हटलं की ग्रामपंचायतीचं संघटन हे आपल्याला डेफिनेटली समजतं म्हणजे ब चार ऑप्शन असणारा कोणता आहे तर एकाच ठिकाणी आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये इथे दिसतोय आपल्याला बल चार त्यामुळे उत्तर काय असणार आहे दुसरा म्हणजे एकोणचाळीस ए हे आर्टिकल कशासाठी आहे तर न्याय व तीन नंबर येणार न्याय व कायदेविषयक मोफत साह्य आर्टिकल फोर्टी ग्रामपंचायतीचं संघटन आर्टिकल फोर्टी थ्री ए उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कशाला म्हटलेलं आहे त्यांनी कामगारांचा सहभाग आता आणि आर्टिकल फोर्टी फाय म्हटलं तर नागरिकांसाठी समान नागरी संहिता आता एक लक्षात घ्या तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की कोणत्या घटनादुरुस्तीनं सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला तर ती घटना दुरुस्ती कोणती आहे तर ती घटनादुरुस्ती आहे नाईन्टी सेवनवी म्हणजे घटना दुरुस्ती आहे ना दोन हजार अकरा सालची या दोन हजार अकरा सालच्या घटनादुरुस्तीनं काय केलेलं होतं सहकारी संस्था जे आहे तर त्यांना घटनात्मक दर्जा दिलेला होता जसं मी इथं काय घेतलं तर त्रेचाळीस या कलमानुसार काय म्हटलं की उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग तसं आर्टिकल फोर्टी थ्री बी हे जे आहे ना आर्टी थ्री आर्टिकल फोर्टी थ्री बी हे सत्याण्णवी घटनादुरुस्ती जी दोन हजार अकराचे त्याच्यानुसार ॲड करण्यात आलं होतं का तर सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तत्वाचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि सहकारी संस्था स्थापन करणं हा मूलभूत हक्क ठरवण्यात आला आर्टिकल एकोणीसनुसार तर या सत्त्याण्णव्या राज्यघटनेनुसार त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि सहकारी संस्था राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये ॲड केलेल्या आहेत तर भाग आहे नऊ बी भाग कोणता आहे नऊ बी याच्यामध्ये कलम आर्टिकल जर बघितलं तर तो दोनशे त्रेचाळीस झेड एच ते झेड टी हा दोनशे त्रेचाळीस झेड एच ते आर्टिकल दोनशे त्रेचाळीस झेड टी याच्यामध्ये सहकारी संस्थांच्या संदर्भातला तरतुदी आहे त हा एक पॉइंट आहे ॲडिशनल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो डायरेक्टली आर्टिकलवर आहे प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे आता याचं तुम्ही आर्टिकल बघितलं तर एकशे सदोतीस एकशे त्रेचाळीस एकशे छत्तीस आणि एकशे अडोतीस यातलं तुम्हाला एकशे त्रेचाळीस डेफिनेटली समजते एकशे त्रेचाळीसमध्ये काय आहे एकशे त्रेचाळीस म्हणजे एक सर्वोच्च न्यायालयाचा थीस। सल्ला घेण्याचा कोणाचा अधिकार आहे राष्ट्रपतीचा अधिकार आहे त्यामुळं एकशे त्रेचाळीस डेफिनेटली याच्यामध्ये येणार नाही एकशे त्रेचाळीसनुसार सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाचा सल्लाचा घेण्याचा राष्ट्रपतींचा तो अधिकार आहे एकशे छत्तीस आर्टिकल बघा एकशे छत्तीस आर्टिकल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये आहे सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करायचा असेल तर विशेष सूट ह्या आर्टिकलनुसार देण्यात येते दे त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन इथं येत नाही एक कलम एकशे छत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी विशेष सूट देण्यात येते हे लक्षात ठेवा कलम एकशे अडोतीस जर बघितलं हा सुद्धा येत नाही का येत नाही तर एकशे अडोतीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो अधिकार आहे त्याचा विस्तार हे त्यामध्ये सांगितण्यात सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एकशे अडोतीस येत नाही मग प्रश्न उत्तर काय आहे तर उत्तर आहे बरोबर उत्तर आर्टिकल एकशे सदोतीस भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकशे सदोतीसनुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश आणि निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे म्हणजे न्याय निर्णय किंवा आदेश यांचं सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन हे आर्टिकल एकशे सदोतीसनुसार होतं त्यामुळे बरोबर पर्याय आर्टिकल एकशे सदोतीस आहे हे नक्की लक्षात ठेवायचं आर्टिकल एकशे सदोतीस सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचा निकाल याचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आर्टिकल वन फोर्टी थ्री काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार आर्टिकल वन थर्टी सिक्स काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी विशेष सूट दिली जाते विशेष सूट सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करायचं असतात विशेष सूट याच्या संदर्भामध्ये आर्टिकल वन थर्टी सिक्स आहे आणि आर्टिकल वन थर्टी एट कशा संदर्भामध्ये आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा जो अधिकार आहे त्याचा विस्तार याच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलेला आहे त्यामुळे ले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बरोबर त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात सिंपल प्रश्न आहे आता ह्याच्यामध्ये तीन गोष्टी लक्षात ठेवायचे उत्तर आहे राज्यपाल उत्तर काय राज्यपाल सध्या महत्वाचा काय तर राज्यपाल इश्यू आपल्या महाराष्ट्रामध्ये जो चर्चेत आहे त्याच्यामुळे असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकेल आता हा स्टेट फॉरवर्ड विचारला याच्यामध्ये अवघड सुद्धा विचारता आला असता आता कसं आहे बघा लक्षात घ्या राज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आता संबंधित समजा एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयाची न्यु उच्च न्यायालय आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांची नियुक्ती करायची तर यांची नियुक्ती करताना राष्ट्रपती काय करतात राज्यपालांशी विचारमनिमय करतात आणि राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात दुसरा मुद्दा आहे समजा जिल्हा न्यायाधीश न्यायालयाचे न्यायाधीश यांची नियुक्ती करायची आहे तर राज्यपाल काय करतात तर उच्च न्यायालयाशी विचारमनिमय करून तो डिसिशन घेतात प्रश्न काय होता की उच्च न्याय जिल्हा न्याया न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात तर राज्यपालांकडून होतात परंतु राज्यपाल उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करतात तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे समजा आता राज्यातील न्यायिक सेवेमध्ये एखादी नियुक्ती करायची वगळून काय जिल्हा न्यायाधीश वगळता जिल्हा न्यायाधीश वगळता राज्यातील न्यायिक सेवेमध्ये एखादी नियुक्ती करायचे तर ती नियुक्ती कोण करतात तर ती सुद्धा नियुक्ती राज्यपालच करतात परंतु राज्यपाल दोन दोन घटकांशीच त्याचे विचारविनिमय करतात एक तर उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करतात ते प्लस ते एम पी सी म्हणजे आपण जे राज्य लोकसेवा आयोग आहेत यांच्याशी विचारविनिमय करून राज्यातील न्यायिक सेवेमध्ये नियुक्ती करतात कोण करतात राज्यपाल सम प्रश्न असा आहे माझा तो म्हणजे लक्षात घ्या हा पॉइंट खूप महत्वाचा आहे जिल्हा न्यायाधीश वगळता राज्यातील न्यायिक सेवेमध्ये नियुक्ती करताना राज्यपाल उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करतात त्याचबरोबर एम पी एस सी म्हणतो आपण म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करतात हा पॉईंट महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे की राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केल्याचे खालीलपैकी कोणते अनावश्यक सॉरी आवश्यक परिणाम होतातच असे नाही असं म्हटले असंच होईल असं नाही आता याचा जर तुम्ही ऑप्शन बघितले एक दोन तीन तीन नंबरचा बघा राज्यातील मंत्रिपरिषदेची जर राष्ट्रपती राजवट जर लागू केली तर मंत्रिपरिषद डेफिनेटली जाणार आहे हा है। आसे आसे तर ते होणारच आहे त्यामुळं सी ऑप्शन होतातच असे नाही असं म्हटलं त्यामुळे सी ऑप्शन तर इलिमिनेट झाला जर सी ऑप्शन इलिमिनेट होत असेल तर पर्याय क्रमांक चार इलिमिनेट होईल पर्याय क्रमांक दोन इलिमिनेट होईल पर्याय क्रमांक एक इलिमिनेट होईल राहिलं काय ए आणि बी म्हणजे जेव्हा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केलं तर कोणते परिषद आवश्यक परिणाम होतात असे नाही तर राज्य विधानसभेचं विसर्जन हो असं नाही किंवा विधान परिषदेचं विसर्जन होईलच असं नाही कारण आपल्याला एक तेतला सब समजला केला तर तुम्ही सगळं उत्तर शोधू शकता म्हणजे अचूक उत्तर पर्याय क्रमांक तीन ए आणि बी त्यानंतर ते पुढचा प्रश्न आहे द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले से डेफिनेटली सिंपल प्रश्न आहे पंडित रमाबाई यांनी हे पुस्तक लिहिलं होतं आता हे लक्षात घ्या पॉलिटीचा प्रश्न मी अगोदर कव्हर केले एका प्रश्न पत्रिकेतले प्लस मी आता त्यात हिस्ट्री पण कव्हर करतोय का कारण आपण हे वीस हजार एमसी क्यू ची सिरीज आहे आपली वीस हजार एमसी क्यू ची त्याच्यामध्ये एमपीसीच्या सगळे प्रश्न आपण कंबाईनली घेणार आहे सगळ्या विषयाचे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी तेवीस एप्रिल एकोणीसशे सोळाला पुण्यामध्ये डॅश डॅशची ची स्थापना केली कशाची स्थापना केली तर एकोणीशे सोळा म्हटल्यानंतर हुमरू लीग उत्तर येतं एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये मध्ये ना टिळकांनी हुमरुलीगची स्थापना केली आणि सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये मध्ये अॅनी बेझंट यांनी हुमरु लुग स्थापन केलं होतं अॅनी बेझंट ना एकोणीशे सतरा कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या आणि त्या पहिल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत की ज्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा लोकमान्य तेवीस एप्रिल एकोणीशे सोळाला पुण्यामध्ये होमरुन लीगची स्थापना केली आणि सप्टेंबर एकोणीशे सोळा मध्ये बेझंट यांनी होमरुन लीगची स्थापना केलेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा याच्यामध्ये तुम्ही नीट बघितलं पंडित रमाबाई रानडे पंडित रमाबाई म्हणजे एक रमाबाई रमाबाई दिले दुसरं म्हणजे ताराबाई शिंदे आणि जनाका शिंदे म्हणजे दोन शिंदे कवर केलेत म्हणजे असे एम पी सी फसवले पस प्रश्न टाकणाऱ्यांचा विचार करून टाकलेला आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही अ अनालिसिस केलं प्रश्नाचा आणि अचूक उत्तराच्या जोड्या जर लावल्या तर तुम्हाला प्रश्न लगेच सुटू शकेल ताराबाई शिंदे म्हटल्यानंतर आपल्याला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डेफिनेटली समजतो म्हणजे डीला एक ऑप्शन कुठं आहे तरी एका एक पहिल्याच पर्यायामध्ये म्हणजे पहिलं पर्याय अचूक उत्तर आहे आता रमाबाई रानडे यांनी कोणता क्लब सुरू केला होता तर हिंदू लेडीज सोशल क्लब रमाबाई रानडे म्हटल्यानंतर हे गोष्ट लक्षात ठेवायचा प्रश्न तुम्हाला टॅकल झालं ठीक आहे परंतु याच्या व्यतिरिक्त जी इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला परत पुढच्या एक्झामसाठी लक्षात ठेवण्यासाठी रमाबाई रानडे या जर तुम्हाला म्हटलं महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे म्हटल्यानंतर हिंदू लेडीज सोशल क्लब नक्की लक्षात ठेवायचं त्यानंतर जनाक्का शिंदे म्हटल्यानंतर वीरा शिंदे यांच्या बहीण आहेत आय थिंक जनाक्का शिंदे आणि यांनी डिप्रेस क्लास मिशन डिप्रेस क्लास मिशन हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं डिप्रेस क्लास मिशन एकोणीसशे सहा हां तर जनाका शिंदे म्हटल्यानंतर डिप्रेस क्लास मिशन येणार आणि र पंडिता रामाबाई म्हटल्यानंतर आर्य महिला समाज येणार पंडित रामाबाई म्हटल्यानंतर आर्य महिला समाज ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा ताराबाई शिंदे स्त्री पुरुष ना रमाबाई रानडे हिंदू से लेडीज सोशल क्लब जनक्का शिंदे डिप्रेस क्लासेस मिशन आणि पंडिता रमाबाई म्हटल्यानंतर आर्य महिला समाज त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आता याचं उत्तर बघा र महादेव गोविंद राणे म राणे म्हणजे महादेव गोविंद राणे मोहनदास करमचंद गांधी बाळ गंगाधर टिळक आणि बेहरामजी मलबारी म्हणजे यांना किती कंटाळा आला आहे नुसतं मग गांधी लिहिले मग रानडे एम पी सीने प्रश्न विचारताना लक्षात घ्या आता याच्यामध्ये ना दोन गोष्टी आहेत परिषदा दोन महत्वाच्या एक आहे भारतीय सामाजिक परिषद भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर आहे फक्त ए म, म महादेव गोविंद रानडे यांनी हां भारतीय सामाजिक परिषद महादेव गोविंद रानडे यांनी दोन परिषदेची स्थापना केलेली आहे एक म्हणजे भारतीय सामाजिक परिषद आणि दुसरी आहे ती म्हणजे औद्योगिक परिषद औद्योगिक परिषद आणि भारतीय सामाजिक परिषद या दोन्ही परिषदांची स्थापना कोणी केलेली आहे महादेव गोविंद रानडे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे महाग दोन सतरा अठराच्या पिरियडमध्ये ना औद्योगिक परिषदेच्या संदर्भामध्ये प्रश्न यायचे आता भारतीय सामाजिक परिषदेमध्ये प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे महादेव गोविंद रानडे म्हटल्यानंतर दोन परिषदा डेफिनेटली लक्षात ठेवायचा भारतीय सामाजिक परिषद प्लस औद्योगिक परिषद महादेव गोविंद रानडे पुढचा प्रश्न आहे नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रीयल असोसिएशन ची सुरुवात कोणी केली म्हणजे आय थिंक हा पेपर सेट करताना पेपरवाल्याला महादेव गोविंद रानडे खूप आवडलेला दिसतोय याचं उत्तर महादेव गोविंद रानडे हाच आहे आता एक लक्षात घ्या तुम्हाला काय होतं फिमेल हायस्कूल ओळखलं तर त्याच्यावरून प्रश्न टॅकल करता की महादेव गोविंद रानडे किंवा नेटिव्ह जनरल लायब्ररी परंतु तुम्हाला ना समजा असा प्रश्न विचारला वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रीयल असोसिएशनची सुरुवात कोणी केली तर तुम्हाला ते लगेच उत्तर सांगता येत नाही हे आता हे प्रश्न सोडवताना ना जे एक्स्ट्रा ॲडिशनल पार्ट असतो ना तो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा जसं नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल सगळ्यांना समजतं की महादेव गोविंद राडेच्या संदर्भात आहे किंवा नेटिव्ह जनरल लायब्ररी सुद्धा बऱ्याच लोकांना लक्षात राहतं परंतु वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रीयल असोसिएशन याची सुरुवात कोणी केली असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला ते लगेच उत्तर देत येत नाही बऱ्याच लोकांना त्यामुळं वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशन म्हटलं की मग घ्या मी मघाशी सांगितलं होतं सामाजिक परिषद आणि औद्योगिक परिषद औद्योगिक म्हणजे औद्योगिक तर हे दोन्ही महादेव गोविंद राडे यांच्या संदर्भातलं आहे हा पॉइंट लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे तो जो स्टेट फॉरवर्ड आहे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॅश साठी मदत केली होती मुक नायकाच्या प्रकाशनासाठी आता तुम्हाला काय आहे मुक नाईक हे कधी सुरू झालं होतं इयर जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नायक आणि त्याचं इयर जरूर मेन्शन करा त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न नीट पाहून घ्या त्यानंतर तो आपण त्याचं अँसर देऊया प प्रश्न आपला असा आहे तो म्हणजे जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि अ गटामध्ये काही व्यक्ती दिले आहेत आणि ब गटामध्ये सगळे सरचिटणीस सचिव अतिरिक्त संयुक्त सचिव आणि सचिवालयातील गोखल्यांचे उत्तराधिकारी म्हणजे किती भारी प्रश्न विचारला पी ने आता एलेन ह्यूम दिलेले ऍलेन ह्यूम म्हटल्यानंतर त्यांनी काँग्रेस स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता आणि काँग्रेसचे सरचिटणीस राहिले होते त्यामुळे एला एक ऑप्शन येतो हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही बरोबर आयुसर देणार पहिलं उत्तर बरोबर टॅकल करता येतो आता तुम्हाला काय करायचं प्रश्न टॅकल केला उत्तर बरोबर आलं ठीक आहे आता इथून ॲडिशनल गोष्टी नक्की ध्यानात ठेवायच्या इथून पुढं तुम्हाला जर असं विचारलं परीक्षेला भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव पहिल्यांदा कोण होते तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे त्याचं अॅलन ह्युम हे भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस झालेले होते दिनशा हे राष्ट्रीय सभेचे सचिव राहिले होते भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेस हे लक्षात घ्या काँग्रेसचे सचिव होते गोपाळकृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव होते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले म्हटल्यानंतर अतिरिक्त संयुक्त सचिव दिनशेवाच्या राष्ट्रॉ काँग्रेसचे सचिव आणि दाजी आबाजी खरे हे कोण होते तर राष्ट्रीय सभा म्हणजे काँग्रेसच्या सचिवालयामधील गोखलेंचे उत्तराधिकारी गोखले काय होते तर अतिरिक्त संयुक्त सचिव होते त्यांचे उत्तरा उत्तराधिकारी कोण तर दाजी आबाजी खरे हं हाही पॉईंट महत्वाचा आहे त्यामुळं ॲलन ह्युम राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस दिनशावाच्या राष्ट्रीय सभेचे सचिव गोपाळकृष्ण गोखले भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव आणि दाजी अबाजी खरे राष्ट्र भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील गोखलेंचे उत्तराधिकारी हा तर हा ऑप्शन म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अठराशे नव्वदमध्ये मध्ये हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाली आता तुम्ही जर गाठाळ किंवा कठारी पुस्तक वाचत असाल तर स्ट्रेट फॉरवर्ड हो प्रश्न आहे तिथे दोन सेंटेन्स दिलेले आहेत एका खाली एक तर त्याचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले अठराशे नव्वदमध्ये मध्ये ना गोपाळकृष्ण गोखले राष्ट्र पुण्यातलं जे सार्वजनिक सभा आहे त्याचे चिटणीस झाले होते अठराशे पंच्याण्णवला ते काँग्रेसचे चिटणीस पण झालेले होते हे दोन महत्त्वाचे इयर आहेत अठराशे नव्वद आणि अठराशे पंच्याण्णव आपण जे बरीशी सिरीज चालू केली त्यामध्ये आपण ते कव्हर केलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्ही ते सांगू शकता गोपाळकृष्ण गोखले याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेच्या अठराशे सत्त्याऐंशी चा मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण उत्तर आहे डॉक्टर बॅरिस्टर बदरुद्दीन ते मुस्लिम अध्यक्ष अॅनिझंट एकोणीसशे सतराला अध्यक्ष झाल्या होत्या गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे पाचला ला झाले होते आता उमेशचंद्र बॅनर्जी कधी झाले होते आता हे का उमेशचंद्र बॅनर्जी का उमेशचंद्र बॅनर्जी यात कपलत आहे त्यामुळं उमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते आता तिनं उमेशचंद्र म्हटलेलं आहे तर सोडून द्या उत्तर काय बदरुद्दीन तैयबजी अॅनिझंट एकोणीशे सतरा कलकत्ता अधिवेशन गोपाळकृष्ण गोखले एकोणीशे पाच बनारस अधिवेशन पुढचा प्रश्न आहे भारत महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू केला उत्तर आहे साकरी आता तुम्हाला काय करायचंय साखरी हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं साकरी कोणता जिल्हा असं कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ओझरखेड पालखेड ही धरणं कोणत्या जिल्ह्यात आहे एमपीसीने या पॅटर्नमध्ये बरेच वन लाईन स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारले होते ओझरखेड आणि पालखेड ही जर धरणं म्हटलं तर डेफिनेटली कुठे येतात नाशिक जिल्ह्यामध्ये होते हा हे धरण ओझरखेड वालखेड नाशिक जिल्हा त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात एलदरी सिद्धेश्वर धरणे बांधण्यात आली आहेत उत्तर आहे पूर्णा नदी पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये एलदरी आणि सिद्धेश्वर धरणं बांधण्यात आलेली आहे हा सुद्धा स्टेट फॉरवर्ड प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा अवघड विचारलाय तो म्हणजे काय केले जोड्या लावायला सांगितले वीज निर्मिती प्रकल्प अ गटात दिलेत आणि सुरुवात वर्ष हे ब गटामध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला काय सांगितले की जोड्या लावा याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्ही उत्तर कसं टॅकल करू शकता याच्यावरून तुम्हाला ते समजतं आणि सिंपल आहे एका एका पॉईंटवरनं तुम्ही समजू शकता याच्यामध्ये नीट जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्ष देते राधानगरीचं जर वाचलं तुम्ही तर ते राधानगरी म्हटल्यानंतर वीज निर्मिती प्रकल्प एकोणीसशे बावन्नला आहे म्हणजे ब ला तीन असणार ब ला तीन असणार याच अं अर्थ एकतर तर पर्याय क्रमांक ए तर गेला कारण बल तीन नाही आहे तीन सुद्धा ऑप्शन गेला काय नाही बल तीन दोन ठिकाणी आहे एक तर दोन नंबर ऑप्शन किंवा चार नंबर ऑप्शन या दोन मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता त्याच्यानंतर भातसा कोयना माजलगाव असं दिलेलं आहे आता याचं जे अचूक उत्तर बघितलं तर भातसा हे एकोणीशे एक्क्याण्णवच आहे म्हणजे अला चार म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर आता कसं आहे लक्षात घ्या भादसा म्हटलं की एकोणीसशे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर करावं लागेल भातसा एकोणीसशे एक्क्याण्णव राधानगरी एकोणीसशे बावन्न कोयना एकोणीसशे बासष्ट आणि माजलगाव दोन हजार दोन बादसा वीज निर्मिती प्रकल्प केव्हा सुरू करण्यात आला एकोणीसशे एक्क्याण्णव राधानगरी कधी केला एकोणीसशे बावन कोयना कधी केला एकोणीसशे बासष्टयना कोयना एक बासष्ट आणि माजलगाव दोन हजार दोन त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे त्याचं काय असणार आहे हे अचूक उत्तर असणार आहे आता पुढचा जो प्रश्न आहे ना हे लॉजिक बेस्ड प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला जर लॉजिक कसं लावायचं हे जर कळलं तर तुम्ही तिचे उत्तर देऊ शकता प्रश्न होता एकोणीशे एक्कावनच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती होती असं विचारलंय आता तुम्ही लक्षात ठेवायचं कधी महाराष्ट्र जेव्हा स्वतंत्र झाला म्हणजे गुजरात वेगळं झालं महाराष्ट्र वेगळं झालं म्हणजे एकोणीसशे साठला ला एक साठला ला लोकसंख्येची घनता किती होती दोन हजार एकला ला किती होती दोन हजार अकराला ला किती होती एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्हाला त्याचं कसाही प्रश्न तर उत्तर देता येतं आता मी प्रश्न टॅकल करताना कसा केला एकोणीसशे साठ जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर लोकसंख्येची घनता होती एकशे एकोणतीस लोकसंख्येची घनता किती होती एकशे एकोणतीस म्हणजे एकोणीशे एक्कावनला डेफिनेटली एकोणीशे साठ ला जी लोकसंख्येची घनता होती त्याच्यापेक्षा कमी असणार बरोबर असा प्रश्न मी टॅकल केला म्हणजे याचं उत्तर काय असणार एकशे चार ही मी मला डेफिनेटली माहीत नाही पण मी लॉजिक कसं लावलं एकोणीसशे साठला जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्येची घनता एकशे एकोणतीस होती म्हणजे डेफिनेटली एकशे एकोणतीसपेक्षा कमी लोकसंख्येची घनता असणार याच्यामध्ये ह्या ऑप्शन हा ऑप्शन डेफिनेटली जाणार एकोणीशे एकावन्नला तेवढी लोकसंख्येची घनता असणारच नाही आहे त्यामुळे एकोणीशे एकावन्नच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता एकशे चार हे अचूक उत्तर आहे मला माहित होतं फक्त एकोणीशे साठला महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर लोकसंख्येची घनता एकशे एकोणतीस होतं त्याच्यावरनं मी लॉजिक लावलं पुढचा सुद्धा प्रश्न स्टेट फॉरवर्ड आहे तो म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे तर ती आहे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के पुढचा प्रश्न आहे पुढील खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहेत वृक्षांची मुळे दलदलीतून वर आलेली असतात दुसऱ्याही वृक्षांच्या खोडांना सर्व बाजूंनी मुळं फुटलेली असतात तिसऱ्या वृक्षांची उंची फारशी नसते प्रश्न कसा टॅकल करायचा एक तर दलदलीतून वर आलेले असतात दुसरं म्हणजे उंची फारशी नसते डेफिनेटली ही किनारी वन असणार आहे डेफिनेटली काय उत्तर असणार आहे किनारी एक तर मुळं दलदलीतून वर आली दुसरं म्हणजे उंची सुद्धा फारशी नाही म्हणजे ही काय असणार आहे वन तर उत्तर आहे किनारी वन किनारी वनामधल्या खोडांना सर्व बाजूंनी मुळं फुटलेली असतात